नमस्कार, दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण गव्हाच्या चिकाच्या कोंड्यापासून कोंड्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। ही गव्हाच्या कोंड्याची भाजी गावाकडे आवडीने खाल्ली जाते, चवीला अतिशय मस्त अशी लागते आणि त्याचबरोबर आरोग्यासाठी अगदी पौष्टिक अशी असते। तर जेव्हाही तुम्ही गव्हाचा चिक बनवाल तेव्हा गव्हाचा कोंडा उरलेला असेल तेव्हा त्यापासून तुम्ही अतिशय चविष्ट अशी ही भाजी बनवू शकता। किंवा तुम्हाला नाश्त्यासाठी कधी गव्हाचा चिक बनवावासा वाटला तर अगदी सोप्या पद्धतीने कमी प्रमाणामध्ये देखील हा गव्हाचा चिक कसा बनवायचा याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर यापूर्वी टाकलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, लिंकवर क्लिक करून तुम्ही तो देखील व्हिडिओ पाहू शकता। त्याचबरोबर तो चिक बनवल्यानंतर जो गव्हाचा हा कोंडा उरलेला असेल त्या कोंड्यापासून तुम्ही अशा प्रकारे ही भाजी देखील बनवू शकता। तर ही भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पॅनमध्ये तेल टाकून घेतलंय। या तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्यायची। तेलात टाकलेली मोहरी ही थोड्या वेळ तडतडल्यानंतर यात अर्धा चमचा जिरेही टाकून घ्यायचे। थोडासा हिंग टाकून घेतलाय। आता यामध्ये अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ। कांदा हा थोडासा जास्त वापरायचा। कांदा जास्त वापरल्यामुळे ही भाजी चविष्ट अशी लागते। तर मस्त असा हा कांदा परतवून घेऊया। आता हा कांदा छान असा परतवून झालाय। कांदा मस्त असा परतवून घेतल्यानंतर यामध्ये आवडीनुसार कढीपत्त्याचे काही पानं टाकून घ्यायचे। पाव चमचा हळद, दीड चमचा लाल तिखट। लाल तिखट ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त वापरू शकता। आता हे यामध्ये मिक्स करून घेऊया। तर ही मिरची कांद्यामध्ये थोड्या वेळ परतवून घेतल्यानंतर यामध्ये हा जो गव्हाचा कोंडा असतो तो यामध्ये टाकून घ्यायचा। अशा पद्धतीचा हा गव्हाचा कोंडा असतो, याच्यापासून ही अतिशय चविष्ट अशी भाजी बनवली जाते। यामध्ये आपण चवीनुसार मीठही टाकून घेतोय। त्याचबरोबर आवडीनुसार कोथिंबीरही टाकून घेऊ। आता हे सगळं अगदी व्यवस्थित असं मिक्स करून परतवून घेऊया। छान अशी ही कोंड्याची भाजी परतवून घ्यायची। तर हा गव्हाचा कोंडा या सगळ्या साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून घेऊया आणि 2 ते 3 मिनटं या कोंड्याला व्यवस्थित असं वाफवून घेऊ। तर लो फ्लेमवर 3 मिनटं यावर आपण झाकण ठेवून घेतलेलं होतं, झाकण काढून घेऊया। अशा पद्धतीने मस्त असा हा गव्हाचा कोंडा वाफवून झालाय, परतलेलाही अगदी मस्त असा आहे। तरी दिसतानाही अतिशय मस्त असा दिसतोय हा गव्हाचा कोंडा आणि चवीलाही अप्रतिम असा लागेल।
गव्हाचा चीक बनवल्यानंतर हा जो गव्हाचा कोंडा असतो तो फेकून न देता या पद्धतीने अगदी चविष्ट अशी आणि अगदी झटपट तयार होणारी ही गव्हाच्या कोंड्याची भाजी नक्की तुम्ही बनवून बघा। तुम्ही अगदी पहिल्यांदाच ही भाजी बनवून बघत असाल तरीही तुमची भाजी परफेक्ट अशीच बनेल आणि चवीलाही अतिशय मस्त अशी लागेल। तर मग आजची ही आपली अगदी झटपट तयार होणारी पौष्टिक अशी आणि नवीन अशी भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा। सोबतच गव्हाचा चीक कसा बनवायचा याचाही व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंकवर क्लिक करून नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त झटपट रेसिपीसोबत। तोपर्यंत अशाच नवनवीन रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा।